कोरोना थकला पण दातृत्व अविरतपणे चालूच. मात्रांमधील कार्यक्रमातून मिळाला हाच संदेश. मात्रांमध्ये 400 गरजू कुटुंबांना धान्य किट वाटप केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती या सामाजिक संस्थेचा पुढाकार. संकट समय येता संघ कामी येतो ही विरुद्धावली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने नुकतीच जपली आहे. नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळ, कोरोनासारखे आजार, रक्ताचा तुटवडा, कोणतीही समस्या असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती नेहमीच अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये या समितीच्या वतीने तब्बल 400 गरजू कुटुंबांना धान्य किट वाटप केले गेले. गणेशोत्सव काळात किराणा किट मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदी आणि समाधानी वातावरण निर्माण झाले आहे. या वाटपासाठी साहित्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्यातील कार्यकर्ते शैलेंद्र बोरकर आणि डोंबिवली येथील प्रमोद क्षीरसागर, प्रसन्न खेडेकर यांनी उपलब्ध केले. यासाठी रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी अविनाश घाट, नितीन भावे, प्रसाद जोशी, भगवान भगत, हरिभाई मेहता, शैलेंद्र दळवी, विलास पाटील, जनार्दन पार्टे, शिवाजी शिंदे, सचिन निचिंदे, गिरीश पवार, शेखर चव्हाण, मुकेश तोरणे अशा अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. जनकल्याण समिती महाराष्ट्र बँक यांच्याकडून मदत मिळवण्यासाठी सुरुवातीपासून काही पाठपुरावा करत होतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये माथेरानची परिस्थिती इतर शहरांच्या तुलनेत भयंकर आहे. ते गेल्या मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत गावातील लोकांना रोजगार नाही आणि जवळजवळ 95% लोकसंख्या ही माथेरानची टुरिझमवरती अवलंबून आहे. माथेरानचं टुरिझम हे आता दिवाळीपासून सुरू होईल साधारण असा अंदाज आहे. आता गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार गरजवंत अशी 400 कुटुंब निवडून ती आपण प्रतिकात्मक स्वरूपात 400 कुटुंबांना आपण मदत केलेली आहे आणि शक्य झालं तर राहिलेल्या कुटुंबांसाठी भविष्यात तजवीज करू असं समितीच्या वतीने आम्हाला आश्वासन मिळालं आहे आणि त्यापरीने आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. या सगळ्या कामामध्ये मी पाठपुरावा करणं आणि पत्रव्यवहार करणं इथपर्यंतच सीमित होतो पण प्रत्यक्ष या कामामध्ये माथेरानची टीम, शैलेंद्र दळवे झाले, हरिभाई मेहता झाले, परत माझे मित्रवर्ग आहे, अशी मोठी एक 15-20 जण कार्यकर्त्यांची टीम आहे. त्यांनी खूप 15 दिवस मेहनत घेतली आणि त्यामुळे सगळं यशस्वी स्वरूप आलं. तर मी जनकल्याण समितीचं पण आभार मानतो आणि या टीमचाही आभार मानतो. गणेश भक्तांसाठी गणेशालय सजली गणेश मूर्तींनी. विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवावर देखील कोरोनाचे सावट राहणार का? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सावट गणेश भक्तांच्या गणरायावरील श्रद्धेपुढे फेके पडणार. अशीच काहीशी परिस्थिती पोलादपुरात गणेशमूर्तींनी सजलेली गणेशालय पाहिल्यावर वाटते. पोलादपूरमधील 115 वर्षाची परंपरा असलेला 1905 साली बाळकृष्ण साबळे यांनी चालू केलेला साबळे यांचा गणेशमूर्ती कारखाना सर्वदूरपर्यंत प्रसिद्ध आहे. सदर कारखान्यात आता साबळे परिवारातील चौथी पिढी गणेशमूर्ती घडवण्यात घडून गेली आहे. या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस बरोबरच मातीच्या मूर्ती देखील काही प्रमाणात आजही बनवल्या जातात. इतर गणेशालयामध्ये पेणवरून रेडीमेड प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणून विक्री करण्यात येत आहे. यावर्षी काही प्रमाणात ऑर्डर नक्की कमी झाली आहे परंतु मूर्तीच्या दरात देखील थोडीशी वाढ झाली आहे. असे असले तरी गणेश भक्तांचा उत्साह मात्र ओसरलेला नाही असे येथील गणेशालय चालक आवर्जून सांगतात. सालभरप्रमाणे यावर्षीही गणेश मूर्तींचं मी विक्रीचा व्यवसाय माझा असतो दरवर्षीप्रमाणे. यावर्षी कोरोनाचं संकट उद्भवलेलं असलं तरीसुद्धा गणेश भक्तांच्या उत्सवामध्ये काही कमतरता नाही आहे. तुम्ही बघताय की माझ्या मागं खूप मोठ्या प्रमाणात लगबग चालू आहे गणपती उतरवण्याची. माझी ही तिसरी ट्रीप आहे आत्ताची आणि यावर्षी कोरोनाचं संकट आहे तरीसुद्धा गणपतीच्या किमतीमध्ये वाढ झालेली असेल तरीसुद्धा भक्तांच्या उत्सवामध्ये काही काही कमतरता राहिलेली नाही आहे. तरीसुद्धा हा उत्सव असाच दरवर्षी राहावा आणि कोरोनारूपी संकट या विघ्नहर्तेच्या रूपाने संपूर्ण नाश व्हावा ही सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. जय हिंद. पोलादपूर सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये ऊर्जा संवर्धनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न. ऊर्जा कार्यक्षमतेबाबत जनजागृती होणे आवश्यक. डॉक्टर नितीन लिंगायत यांचे प्रतिपादन. पोलादपूर येथे शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचालित सुंदरराव मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि भारत सरकारच्या PCRA या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या आधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता या विषयावरील 1-दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व भारत सरकारच्या PCRA या संस्थेच्या उपप्रादेशिक अधिकारी सौ स्वाती कुमारी यांनी आपल्या मनोगतामध्ये सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने
कोविड-19 कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन या महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल महाविद्यालय व संस्था यांचे अभिनंदन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन लिंगायत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगत आणि सादरीकरणाद्वारे जी अद्ययावत माहिती आणि विस्तृत माहिती दिली. आज प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील विविध उपकरणे खरेदी करताना फक्त किमतीचा आणि ब्रँडचा विचार न करता सदर उपकरण किती ऊर्जा कार्यक्षम आहे हे देखील लक्षात घ्यावे, तरच आपण ऊर्जा बचतीबरोबरच आपल्या विद्युत बिलामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बचत करू शकतो, असे सांगितले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक रावेकर यांनी. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील जुन्या विद्युत आणि गॅस आधारित उपकरणांची तपासणी करून अधिक विद्युत भार खर्च करणारी उपकरणे बदलून त्याऐवजी ऊर्जा कार्यक्षम उपकरणे खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सर्व उपस्थितांना केले. सदर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर वसंत डोंगरे, प्राध्यापक डॉक्टर जयश्री जाधव पाटील, प्राध्यापक डॉक्टर राम बरकुले आणि प्राध्यापक शैलेश जाधव तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशोत्सव म्हणजे कोकणाचा महोत्सवच. गावागावात आणि गावातील प्रत्येक घरात गणेशोत्सवाला आनंदाला उधाण येते. गणेश भक्त आतापासूनच मोठ्या प्रमाणात कोकणात दाखवले होऊ लागलेत. पोलादपूर येथे निदर्शनास येत आहे. एसटी बसेसद्वारे अनेक गणेश भक्तांनी यावर्षी गावाकडे येण्यासाठी जास्त पसंती दिल्याचे दिसत आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलादपुरातील बाजारपेठा लागल्या फुलायला. 2 दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे सुनसान असलेल्या बाजारपेठा गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आता पोलादपूरमधील नागरिकांची चांगलीच वर्दळ होऊ लागलेली आहे. गणेश उत्सवाच्या क्रमाने गावोगावी येत आहेत, त्यामुळे सर्वत्र उत्साह दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलादपुरातील बाजारपेठा लागल्या फुलायला. 2 दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे सुनसान असलेल्या बाजारपेठा गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आता पोलादपूरमधील नागरिकांची चांगलीच वर्दळ होऊ लागलेली आहे. गणेश उत्सवाच्या क्रमाने गावोगावी येत आहेत, त्यामुळे सर्वत्र उत्साह दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये पनवेल येथे कर्नाटक सरकारच्या बेळगाव मानगुती या गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढला. याचा जाहीर निषेधार्थ पनवेल येथे शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगर प्रमुख दीपक घरत, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, शहर प्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, कामोटे शहर प्रमुख राकेश गोवारी, निलेश भगत, रुपेश ठोंबरे, शहर संघटक प्रवीण जाधव, विभाग प्रमुख पद्माकर पाटील, विभाग प्रमुख कामोटे विलास कामोटकर, शिवसेना शाखा प्रमुख कामोटे शहर संतोष गणपत गोळे, कुणाल कुरुगोडे, युवासेना, महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. रिपोर्ट झंझावात न्यूज. या झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.